and we are finally here. Hello all, welcome to our new video. This is GauriSanket. So आम्ही आज एका न्यू ठिकाणी चाललो आहे, एक न्यू प्लेस एक्सप्लोर करायला. आणि आज संडे आहे, सो आम्हाला दोघांना सुट्टी आहे, सो आम्ही असंच एक अनप्लॅन ट्रिप म्हणू शकता तुम्ही तसा केला. सो गौरी, येस, मे बी तुम्ही सगळ्यांनी ती प्लेस बघितली असेल, तुम्ही इन्स्टावरती बघितली असेल, फेसबुकवरती बघितली असेल, भरपूर लोकांनी रील्स वगैरे पोस्ट केलेले आहे. बट आम्हाला असं वाटतं की आमच्या व्हिडिओ थ्रू ही जी प्लेस आहे ना ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. सो एक ट्राय करतोय, मे बी तुम्हाला सगळं आवडेल, देन लेट्स गो. येस, सो लेट्स गो. सो फायनली आपण पोहोचलोय स्वामीनारायण मंदिरामध्ये. तुम्ही मागे पाहू शकता, हे स्वामीनारायण टेम्पल आहे. आणि आम्ही आता सिंहगड रोड वरून आलोय. जर बघायला गेलो तर कात्रजवळनं फक्त हार्डली 5 किलोमीटरचं अंतर आहे. हे जे स्वामीनारायण टेम्पल आहे पुण्यामधलं, ते नरे आंबेगाव या लोकेशनला स्थित आहे. तुम्ही बघितलंच असेल आतापर्यंत व्हिडिओजमध्ये की टोटल आपण बघितलं गेलं तर हा परिसर जो आहे तो 27 एकरचा आहे. स्वामीनारायण लॉर्ड जे होते ते श्रीकृष्णाचे भक्त होते. आणि आपण भारतामध्ये जर बघितलं तर स्वामीनारायण हे टेम्पल 1822 साली पहिल्यांदा गुजरात राज्यामध्ये बांधलं गेलेलं होतं. ओके, सो तुम्ही आता जी इन्फॉर्मेशन ऐकली असेल, तर आता आपण हा परिसर थोडा एक्सप्लोर करू, बघूयात काय काय आहे इथे नवीन गोष्टी. सो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघता येईलच, सो बघूयात. तर आता आपण इकडं शूज काढूयात आणि मंदिरामध्ये जरा दर्शनाला जाऊयात. सो आता आपलं जस्ट दर्शन झालंय, तुम्ही बघू शकता मग लोक सगळे दर्शन करून खाली येत आहेत. आज संडे त्यामुळे खूप गर्दी इकडं, त्यामुळे आम्ही इथं बाहेर बसतोय. मंदिराचा परिसर हा निसर्गरम्य आहे. तुम्ही बघू शकता की मंदिराच्या बाजूने डोंगर आहेत, इथे गार्डन आहे आणि बसण्याची पण व्यवस्था केलेली आहे. बाकड्यावरती तुम्हाला दिसत असतील की भरपूर लोक बसलेली आहे, सो सुविधा वगैरे तशा भरपूर आहेत इथे. इथे किड्स प्ले एरिया आहे, सो म्हणजे तुम्ही फॅमिलीसोबत आले, लहान मुलांना घेऊन आले तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही इथे मुलांना खेळवू शकता. आम्ही जस्ट आत्ता बाहेर आलोय मंदिराचे इथे दर्शन करून, तर तुम्ही आसपासचा सगळा परिसर बघितला असेल. आणि खूप छान आहे प्लेस व्हिजिट करण्यासाठी, तुम्ही फ्रेंड्स फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता. संडेला मोस्टली गर्दी राहते. आमची पूर्ण ही प्लेस फिरून झालेली आहे, खूप काही गोष्टी बघितल्या त्या तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितल्या असाल. आणि आज खूप ऊन आहे ॲक्च्युली, तुम्ही बघू शकताय खूप ऊन आहे, त्यामुळे आम्ही आज पॅकअप करतो आहे इथली. आणि ही खूप छान प्लेस आहे, खूप हॅपनिंग प्लेस आहे, तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेलीच आहे, तुम्ही ती चेकआउट करू शकता. जर तुम्हा सगळ्यांना आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर गौरीसंकेत या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. येस, थँक्यू सो मच. येस, थँक्यू, अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. टिल देन, टेक केअर.
बाय.